सारे घडले। अक्षय बाळ परी अजूनही त्रासात जगते, सतत घाबरलेली असते ती, सतत भीतीत जगते ती। तिला असं भीतीत जगताना, घाबरलेलं जगताना बघायला आवडतंय का तुला? पण नाही अक्षय बाळ, परी पुन्हा पूर्वीसारखी हस्ती खेळती व्हावी, आनंदात राहावी असं वाटतंय ना तुला? हो नाही खूप वाटत। मग हे फक्त तुझ्याच हातात आहे बाळा। माझ्या? काय म्हणाले मी तुला? खरं बोलण्याने त्रास होतो, पण तो त्रास फक्त क्षणिक असतो, पण त्यावरून जे सोल्युशन निघतं ना ते मात्र परमनंट असत। आता बघ, तू परीशी खरं बोललास, तिला खरं खरं सगळं सांगून टाकलंस, तर आपल्याला पूर्वीची परी परत मिळेल। म्हणून आता खरं काय ते सांगून टाक तिला। तिला सांगून टाक की नेहाई बाबांबरोबर गेली म्हणजे ती तुला विसरली असं नाहीये। नेहाईचं तुझ्यावरही तेवढंच प्रेम आहे ना बाळा? माझं प्रेम परीवर? कोणी आहे? बस तर मग हे सगळं खरं खरंच सांगून टाकायचंय तुला। तिला तिच्या मनात जे मिसअंडरस्टँडिंग निर्माण झालंय ना, ते सगळं मिसअंडरस्टँडिंग तुला दूर करायचंय। तू तिच्याशी खरं खरं बोललास ना की आपली जुनी परी परत मिळेल आपल्याला, हस्ती खेळती कायम आनंदात राहणारी। नेहाईसाठी करशील ना बाळा एवढं? आणि बघ बाळा, तू हे केलंस ना की तुला खोटं बोलून जो त्रास होतोय ना, तो सगळा त्रास पण पुसला जाईल राजा। कोणी आई? मी बोलेन तिला, सांगेन सगळं खरं खरं। छान माझं बाळते, आय एम सो प्राऊड ऑफ यू बेटा। ओम नमस्ते गणपते, तुमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि, त्वं साक्षात् आत्मासि नित्यं, ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्धात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पायि पायि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मया, त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममया, त्वं सच्चिदानन्दा द्वितीयोऽसि। नाही काही नाही, आज बऱ्याच दिवसांनी मी आणि तुझ्या देवानी तुझ्या स्तोत्राचा असा खणखणीत आणि उत्साही आवाज आहे, बरं वाटलं। नाही गेल्या काही दिवसांपासून तू अशी एकदम कोमेजलेली दिसत होतीस ना, आज कशी पहिली वंदना दिसते? चंद्रमा ब्रह्म पूर्वस्वरूप गणाधीन पूर्व उच्चार वर्ण आंघोळ केलेली नाही बरं का? नाही नंतर म्हणशील की पारोशांनी देवाचं स्तोत्र म्हटलं। ए लगेच एवढं काय अगदी हाकलून द्यायला नकोय। नाही काय माहितीये का, देवाची प्रार्थना करताना चित्त शुद्ध असायला तेवढंच लागतं त्याला, हो का नाही रे देवा? नारायणा गोपाळा गणेशा यांना सद्बुद्धी दे रे बाबा आंघोळ करण्याची। ओ काय, तुम्हाला मी आंघोळ करायला सांगितलं होतं ना, पेपर काय बसलात घेऊन? हा चला 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 उठा आंघोळ करा आणि आभार मना देवाचे। आभार का? ए तू नेहाला काही सांगितलं नाहीस ना? नाही नाही मी नाही काही सांगितलं आणि सांगायचं पण नाहीये, तुम्ही नका जाऊ लगेच सांगायला। हा नाही पण तुम्ही म्हणायला होतात ना, तसंच झालं, सत्यनारायणाची पूजा केली आणि मला खरंच खूप बरं वाटायला लागलं, म्हणजे सगळं संकट टळल्यासारखं वाटलं, म्हणून मग जाऊन आले काल नेहाकडे। मग अहो काय सांगू तुम्हाला, इतकी छान दिसत होती नेहा, अगदी चिंतामुक्त झाल्यासारखी। पूर्वी दिसायची ना तशी, आणि मुलं सुद्धा किती छान हसत खेळत होती हो, मला खूप बरं वाटलं। नाही म्हणजे कसं असतं, तणाव असला तो कळतो ना आपल्याला, तसंच तणाव गेला हे सुद्धा जाणवत ना। बस आपल्याला आणखीन काय हवंय? खरंय खरंय।
नारायण गोपाळ गणेश अशीच कृपा असू दे रे बाबा, माझी नेहा नेहमी सुखात असू देत। गुड मॉर्निंग अर्चना दादा, गुड मॉर्निंग नेहा, गुड मॉर्निंग बाळा। अग 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 तोड तोड मला नाही, तू बाहेर जायचे कपडे घातलेस, मला एकटं सोडून बाहेर जायचीस ना बाबांबरोबर? नाही बाळा, नेहाई तिच्या लाडक्या परीला सोडून कुठेही जात नाहीये। उलट अक्षय दादा पण आज शाळेला सुट्टी घेऊन घरीच थांबणार आहे तुझ्या बरोबर, खूप मस्ती मजा करायला, खूप खेळायला। येस खरच। आणि तुला माहितीये परी, आज अक्षय दादा परीला एक मस्त जादूची गोष्ट पण सांगणार आहे, ती गोष्ट ऐकल्यावर परीला कधीच एकटं वाटणार नाही, हो की नाही अक्षय दादा? हो जादूची गोष्ट मला लवकर सांग। हो थांब सांगतो। काय माहित बाबा, परी काय म्हणत ग तुला, काय असेल ती जादूची गोष्ट? काय असेल जादू? परी परी घाबरवत होतो पण आता नाही। बघ स्पायडर जेव्हा तुझ्या जवळ आला तेव्हा तुला खूप भीती वाटत होती, हो की नाही? हो। तसं जेव्हा स्पायडर तुझ्यापासून लांब गेला तेव्हा तुझी भीती गेली, हो ना? हो। मग आता तसंच आहे, जसं मी तुला स्पायडरने घाबरवत होतो तसंच नेहाई तुझ्यावर प्रेम करत नाही, ती फक्त बाबांवर प्रेम करते, ती तुला एकटं सोडून बाबांबरोबर बाहेर जाते, ती तुला विसरलीये। हे जे काही मी तुला नेहाई बद्दल सांगत होतो ना ते सगळं खोटं होतं परी। हो हो, रिसॉर्ट मध्ये हॉस्पिटल मध्ये घरी मी जे काही नेहाई बद्दल सांगत होतो ते अगदी खोटं होत। आय एम सॉरी परी, मी हे सगळं तुला घाबरवण्यासाठी सांगत होतो। सॉरी परी, आपली नेहाई तशी नाहीये, नेही आपल्या दोघांवर खूप प्रेम करते हे तुलाही माहिती आहे ना? उलट नेहाई आणि बाबा हे दोघेही आपल्यावर खूप प्रेम करतात। नेहाई बाबांबरोबर बाहेर गेली म्हणजे तिने तुझ्यावर प्रेम करणं बंद केलं असं होतं का? हो नेहाई। हो बाळा, नेहाईच तिच्या प्रिन्सेस परीवर आणि शूरवीर अक्षय दादावर खूप प्रेम आहे। आणि तुला माहितीये का बाळा, आता तर अक्षय दादाने त्याचा खोटं बोलणारा स्पायडर पण फेकून दिलाय। मग आता नाही ना घाबरणार माझी प्रिन्सेस परी? कधीच नाही, मी पण दादा सारखी शूरवीर आहे। निहाई मला खरं बोलल्यावर ना खूप छान वाटतंय ग। हो ना? आज माझ्या दोन्ही मुलांच्या मनावरच मळप दूर झालं। कधी एकदा सगळं खरं खरं तुम्हाला सांगून टाकते असं झालंय प्रताप, परीच्या बाबतीतही सगळा गुंता जवळपास सुटलाच आहे, बस फक्त आज मायाला भेटून शेवटची गाठ सोडवणार। मुलांना तर ऑलरेडी तिच्या विषारी छायेतून बाहेर काढण्यात यश आलंच आहे मला। आता मी तिला अक्षयला भेटवून तिने जी चूक केली होती ना ती आजच्या भेटीत दुरुस्त होईल। मुलांच्या आणि माझ्या आनंदात तुम्हाला कधी सामील करून घेते असं झालंय मला।
दिवसभराच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स मी कॅन्सल केल्यात. अक्षयच्या शाळेत जायचंय ना आपल्याला. अहो मी ते मी गडबडताय का? नाही मला अजून ते. अच्छा अच्छा, म्हणजे फोन करायला वेळच नाही झाला कामामुळे. हरकत नाही, माझ्याकडे आहे ना त्या देसाई मॅडमचा नंबर, आपण करूया फोन. देसाई मॅडम स्पीकरवर टाकतो, म्हणजे तुम्हाला बोलायचं असेल काही तर बोला. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार मॅडम, मी प्रताप रांगडे पाटील बोलतोय, अक्षयचा बाबा. हो हो नमस्कार, बोला ना. नाही नाही, ते अक्षयच्या परीक्षेच्या वेळी काहीतरी त्याचा स्पेशल अभ्यास कसा करून घ्यायचा या संदर्भात तुम्ही अक्षयच्या आईला आणि अक्षयला बोलवलं होतं ना आज, तर तेच किती वाजता यायचं आम्ही हे विचारण्यासाठी फोन केला होता. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय रांगडे पाटील. अहो मी अशी कोणतीही मीटिंग अरेंज केलेली नाही आहे. काय तुम्ही अशी कोणतीही मीटिंग अरेंज केलीच नव्हती? नाही. हॅलो मॅडम. नाही माझा काहीतरी गैरसमज झाला, चुकूनच मी फोन केला वाटतं तुम्हाला. सॉरी हा आणि थँक्यू सो मच. काय नेहा? अहो तुम्ही तुम्ही डिरेक्टली देसाई मॅमना फोन केलात ना? देसाई मॅम अक्षयच्या क्लास टीचर आहेत, त्यांनी भेटायला बोलवलंच नव्हतं मला. मला अक्षयच्या सायन्स टीचरने भेटायला बोलवलं होतं. हा अच्छा अच्छा अच्छा, असं आहे का? ठीक आहे आपण त्यांना फोन करू. नाही नाही नाही, फोन नका करू. माझा झालाय फोन, मी केला होता ना त्यांना फोन. ऍक्च्युली मगाशी तुम्ही नाही का म्हणालात की वेळ कळवा लवकरात लवकर वगैरे, म्हणून मी लगेच त्यांना फोन केला आणि बोलून घेतलं त्यांच्याशी. ते त्यांनी फोनवरच सगळे पॉईंट सांगून टाकलेत मला आणि आता मला भेटायला जावं लागणार नाही आहे त्यांना. तुम्ही असं अचानकच प्रश्न विचारलात आणि मी काही बोलायच्या आधीच डायरेक्ट फोनच लावलात ना देसाई मॅडमना, असं करायला नको होतं. तुम्ही एकदा मला काय बोलायचं ते ऐकून तरी घ्यायचं होतं ना. असं कसं डायरेक्ट फोन लावलात तुम्ही? मी पण ना असंच होता. कुठेतरी मी रोमॅन्टिक मूड क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ना हे असं काहीतरी होतं. झालं वाटलं ना वाईट त्यांना. काय करू मी, काय करता येईल बरं आता? देवा हे काय करते मी, गॅसच ऑन केला नाही, काय चाललंय माझं, कशातही लक्ष लागत नाही. प्रतापशी खोटं बोलणं आता सहनच होत नाहीये मला, काय करू मी? एक खोटं बोलते मग ते लपवण्यासाठी आणखी खोटं बोलते. सॉरी प्रताप, खरंच खूप सॉरी, मनापासून सॉरी. हे सगळं भरून काढेन मी, फक्त आजचा एक दिवस द्या मला. अरे आणि मग मी देसाई मॅडमला फोन केला डायरेक्ट. म्हणजे बघ, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी गत झाली आहे तुझी. म्हणजे लग्न होऊन एक वर्ष झालं पण तरी सुद्धा अजून गुडघ्याला बाशिंग तसंच आहे. हा दात काढण्याशिवाय दुसरं काही येत नाही ना आपल्याला. एक तर स्वतः दिलेली एकही आयडिया इथे फ्रुटफुल होत नाही, सगळ्या फ्लॉप आयडिया दिल्यास तू. कसा होणार, आता आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही करताय कुठं? एक काम करा आता, आणि जसं सांगतोय ना तसं करा प्लीज. हे असं गोळत बसू नका हो, थेट जाऊन विचारा ना लंचचं काय. आणि रांगडे पाटील जरा असं
गोड प्रेमळ स्वरात विचारावं. असं तुमच्या स्टाईलमध्ये येणार का लंचला असं विचारू नका. काय आलं का ध्यानात? ए तू राहू दे, बघतो काय करायचं. ठेव ऐक ना, ऐक ना, फोन ठेवू नको प्लीज. म्हणजे जे बोलायचं होतं, सल्ला मसलत करायची होती, ती आता झाली ना. कसं आहे आता तडफडत येत बसत नाही ना तुझ्या ऑफिसला. सोपान्या तू नाही सुधारणार ना. दुनिया कामावर गेली तरी चालेल, आपण आपलं लोळत पडायचं अशी एक नंबरचा. जळू नका रे, जळू नका. दोनच दिवस तर त्या, त्यानंतर आहेत ते परत. आणि हो, तसं असलं तरी सुद्धा मेंदू आणि आयडिया 24 तास ऑन येतात, त्यामुळे कधी फोन करायचा. बंदा आपके खिदमत में हाजिर आहे. काय आणि हो, प्लॅन सक्सेसफुल झाल्यावर नक्की फोन करायचा, कळलं का? येस येस नक्की. बेस्ट ऑफ लक, बाय. बस आजची मायाबरोबरची भेट ठरल्याप्रमाणे होऊ देत, सगळे प्रश्न सुटणार आहेत, मग प्रतापना विश्वासात घेऊन सगळं सांगता येईल. लंच डेट बद्दल निहाला नेमकं कसं विचारू? काय झालं तुम्ही असे इथे? काही हवंय का? टिफिन 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 बनवताय ना तुम्ही? हा, दुपारच्या जेवणाचा टिफिन बनवताय ना तुम्ही? तेच विचारायचं होतं. काय टिफिन मध्ये जेवण काय देणार? जेवणाचाच टिफिन आहे ना, दुपारच्या जेवणाचा टिफिन तुम्ही देणार टिफिन? प्रताप काय बोलताय तुम्ही? तुम्हाला टिफिन हवाय का? लंच नाही म्हणजे तुम्हाला काही, तुम्हाला काही स्पेशल खाव असं वाटतंय का लंच साठी? तर तसं सांगा ना मला, मी करते. हे आता नाश्ता तयार करते मी. चेचे, मी कधीच टिफिन नेत नाही. दुपारच्या जेवणाचं तर नाहीच नाही, टिफिन तुम्हीच घेऊन येता ना दुपारी, कधी वाटलं तर. मी काय टिफिन काय? मग तुम्ही हे हा टिफिनचा लंचचा विषय का काढलात? म्हणजे काय विचारायचं काय होतं तुम्हाला आता? असच काय झालं असेल? मी बोललेलं खोट लक्षात आलं नसेल ना त्यांच्या? ते टीचर मीटिंगचं प्रकरण तर मी निभावून नेलं कसं बसं, पण असं मलाच वाटतंय का? ते कळलं तर नसेल ना त्यांना, ऑड वागतायत. नक्की काय झालं असेल, काय चाललं असेल मनात? नकळत सारी